हॅलो गोल्ड बाईट्स किचन मध्ये मी प्रतीक्षा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट असे इन्स्टंट मिक्स फ्रूट जॅमचे मोदक. जॅमचे इन्स्टंट मोदक बनवण्यासाठी एक वाटी साजूक तूप घेतलं आहे, एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे बारीक किसून घेतलं आहे, एक वाटी रवा घेतला आहे, साखर घेतली आहे. साखर अंदाजानुसार कमी जास्त घ्यायची आहे. चवीपुरती जायफळ पावडर, वेलची पावडर घेतली आहे. ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, मनुके, पिस्ते, बदाम, काजू. हे सर्व आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. मोदक बनवण्यासाठी साचा घेतला आहे. मिक्स फ्रूट जॅम घेतलेला आहे. मिल्क पावडर घेतली आहे, ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता. इथे मी 3 चमचे जॅम घेतलेला आहे. 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. गॅस आपला मंदाच्यावरती करायचा आहे. हे ड्रायफ्रूट घालून परतून घेऊया. ड्रायफ्रूटचा हलकासा कलर चेंज झाला आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. मनुके घालूया. मनुके हलकेसे फ्राय झाले आहेत, दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. किसून घेतलेलं सुक खोबरं परतून घेऊया. सुक्या खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. सुक खोबरं दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता आपण तूप आपण अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता. यामध्ये मी रवा टाकत आहे. रव्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण रवा परतत राहूया. रवा सतत हलवत राहायचा आहे, करपू द्यायचं नाही. रव्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे. रव्याला मस्त सुगंध सुटला आहे. आता आपण जॅम टाकून घेऊया. 3 चमचे जॅम मी इथे यूज केला आहे. आपण आपल्या आवडीनुसार जॅम यूज करू शकता. मंदाच्यावरती करायचं आहे. जॅमचं हे मिश्रण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला जॅम रव्यामध्ये छान मिक्स झाला आहे. जॅमच्या या मिश्रणात सुकं खोबरं फ्राय करून घेतलं होतं ते टाकलं आहे. ड्रायफ्रूट फ्राय करून घेतलेले कट करून घेतले आहे. हे मिश्रण पुन्हा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या मिश्रणामध्ये मिल्क पावडर
दोन चमचे घेतले आहे. ते टाकून पुन्हा आपण रव्याचे मिश्रण छान एकत्र करूया. सर्व मिश्रण छान एकत्र झालं आहे. आता आपण गरम केलेले जे पाणी आहे ते टाकून घेऊया. अंदाजानुसार आपण पाणी घ्यायचं आहे. मिक्स करूया. मस्त सुगंध सुटला आहे. खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे. मिश्रण छान घट्ट होईपर्यंत आपण परतत राहायचं आहे. मिश्रणात पुन्हा एक चमचा तूप भरूया. परतून घेऊया. आपण साखर घालूया. साखर आपण अंदाजानुसार कमी जास्त करायची आहे, कारण आपण जाम घातला आहे त्यामुळे जामही गोडच असते. साखर अंदाजानुसार आपण घालायची आहे. आता हे मिश्रण छान एकत्र करूया. साखर छान एकजीव झाली आहे. आता यामध्ये आपण जायफळ पावडर, वेलची पावडर मिक्स करूया. मस्त खमंगवान सुटला आहे. रवा आणि जामचं हे मिश्रण छान एकत्र झालं आहे. मस्त सुगंध येत आहे. आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि 2 मिनिटं त्याला थंड करून घेऊया. मोदक बनवण्याचं हे मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे. इथे आपण हा साचा घेतला आहे. यामध्ये थोडस तूप लावून घेऊया. आपण या साच्यामध्ये आता हे सारण भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मोदक बनवून घ्यायचे आहेत. मस्त कलरफुल असा आपला हा मोदक दिसत आहे आणि चवीलाही तितकाच टेस्टी आहे. तूप लावून घेऊया. आपण फ्राय करून घेतलं ते सुखरोग्र ते थोडंसं ह्याच्यात टाकायचं आहे. त्यामध्ये आपण सारण थोडं थोडं करून भरायचं आहे.
असा एक वेगळ्या प्रकारचाही मोदक आपण बनवू शकतो. मस्त टेस्टी चविष्ट असे इंस्टंट मिक्स फ्रूट जामचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. आपण हे मोदक नक्की बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत चवीने खा, मजेने रहा आणि आपण सर्वजण हेल्दी रहा.